सर्वांचे दैवत आदरणीय दादा आपल्याला शुभेच्छा देते. दादा बोला. नमस्कार. आपले लोकप्रिय आमदार निलेश लंके आणि तिथे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, निर्वाचित आज निवडून आलेले सगळे मार्केट कमिटीचे पारण्याचे सदस्य आणि ज्यांनी मतदार ज्यांनी यांना निवडून आणण्याच्या कार्यक्रमात कष्ट घेतले ते सगळे माझे सहकारी बंधू भगिनींना तरुण मित्रांनो, फार चांगला तुम्ही निकाल पारनेर मार्केट कमिटीचा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी. आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जी मार्केट कमिटी आपण सगळ्यांनी चालवावी त्याच्यामध्ये आपल्या मार्केट कमिटीची एक परंपरा आहे, ती परंपरा आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रशांत गायकवाड असतील किंवा इतर माझे सगळे सहकारी असतील ही परंपरा पुढेही आपल्याला टिकवायची. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे कशी वागणूक देता येईल, भाव देता येईल, तसंच आमार मापाडी असतील किंवा व्यापारी असतील त्यांच्यामध्ये पण सगळ्यांच्यामध्ये एकोपा ठेवायचा आहे आणि या उद्देशाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे जनतेनी, त्या विश्वासाला पात्र लावूनच सगळ्या माझ्या संचालक बोर्डाने तिथं काम केलं पाहिजे. आता माझ्या त्या संचालक बोर्डावर जबाबदारी वाढलेली आहे, त्या जबाबदारीचं भान ठेवून त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये वागावं आणि नवीन नवीन ज्या योजना असतात मार्केट कमिटीच्या बद्दल केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्या आपल्या पारनेर मार्केट कमिटीमध्ये आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. त्या बाबतीत तुम्हाला निलेश लंके पण मदत करायचं, विरोधी पक्ष नेता यांना त्यांनी मी देखील मदत करेन आणि जिथं केंद्राची कामं असतील तिथं आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा अमोल कोल्हे असतील, सुनील तटकरे असतील या सगळ्यांची मदत आपण घेऊ. परंतु एक चांगला निकाल तुम्ही दिला विधानसभेच्या निवडणुकीपासून सातत्याने आपण सगळेजण जे यश मिळवून देत आहे ही अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, हितचिंतकांचं, पाठीराख्यांचं